प्रियकरानं शारीरिक संबंध ठेवल्यावर प्रियसी गर्भवती राहिली. यानंतर प्रियसी गर्भवती राहिल्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे महिलेनं पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. नंतर काय घडलं पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बिहारच्या भोजपूरमध्ये एक अनोखा विवाह सोहळा पाहायला मिळाला. सध्या बक्सरमध्ये एका महिलेच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. या लग्नात दोन्ही बाजूच्या लोकांसह पोलीस कर्मचारीही लग्नात सहभागी झाले होते. फुलकुमारी असं वधूचं नाव आहे. ती बक्सरच्या भरियार गावातील रामविलास बिंद यांची मुलगी आहे. हेनवा गावातील सुरेंद्र चौधरी यांचा मुलगा अमित कुमार याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. त्यांनी शारीरिक संबंध ठेवल्यावर त्याची प्रियसी 5 महिन्यांची गर्भवती राहिली. ती गर्भवती राहिल्याचं समजल्यानंतर प्रियकरानं तिला स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर पीडितेनं आपल्या प्रियकराची तक्रार बक्सर महिला पोलीस ठाण्यात केली. मात्र यानंतर या ठिकाणी महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी कांसिका तिवारी यांनी पुढाकार घेत दोन्हीही प्रेमी युगल आणि कुटुंबियांमध्ये समझौता करून त्यांचा लग्नासाठी पुढाकार घेतला. यानंतर या दोन्हीही प्रेमयुगलांना तयार करण्यात आलं, मग त्यांच्या कुटुंबियांना बोलवण्यात आलं. मात्र प्रियकर अमित लग्नास नकार देत राहिला. असं असतानाही पोलीस ठाणे प्रभारीच्या पुढाकारानं या तरुणाला लग्नासाठी तयार केलेला आहे. यानंतर हिंदू रीतिरिवाजानुसार हार घालून सुंदर दान करण्यात आलं. यानंतर शिव मंदिरात विवाह पार पडला. या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे.